सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं सात ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त विणकर भागेतील हातमागावर काम करणाऱ्या प्रतिकात्मक पुतळ्यास महापालिकेच्या वतीने उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात या याप्रसंगी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक पांडुरंगदिड्डी नागेश वल्याळ सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी नितीन साके इंदिरा कुडक्याल रामचंद्र जन्नू काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पालमारी पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष शेखर खटकम राकेश कुंजाल पद्मशाली शिक्षण संस्थेचे सरचिटणीस दशरथ गोप यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम हरिओम विणकर भाग बौद्धिशीय संस्थेचे अध्यक्ष गणेश सिद्धम राकेश पुंजाल रामगोपाल म्याकल सिद्धारुड जेवर्गी सिद्धारूढ निंबाळे विजय झुंजा विजय निली वासुदेव आडकी ॲडव्होकेट अनिल वासम नवनाथ साका गणेश बद्दूल नागेश बंडी श्रीनिवास दासरी गणेश गुज्जा आदी मान्यवर उपस्थित होते या दिनाचे औचित्य साधून काही विणकर बांधवांचा आणि विणकर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्यांचा सत्कार करण्यात आला वॉल हँगिंगचे नॅशनल अवॉर्ड राजेंद्र अंकम हडगार कोष्टी समाजाचे प्रदेश महिला अध्यक्ष सौ वंदना शरण बसप्पा अष्टगी अक्कलकोट सौ विजयालक्ष्मी हुलमणी वॉल हँगिंगचे प्रवीण फलमारी श्रीनिवास अनंतुल अंबादास करली लक्ष्मण गणपा दत्तात्रय जल्ला आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी मनपाचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी आपल्या मनोगतात विणकर समाजाप्रती अनेक योजनांची माहिती सांगितली स्वातंत्र्य लढ्यातील स्वदेशी चळवळ या दिवशी झाली त्याची उदाहरणे देऊन हातमाग व्यवसाय अत्यंत गरज असल्याचे सांगितले हातमाग व्यवसायाचे बापू घेनू हे विणकर समाजाचे चळवळ सुरू केली पुढील वर्षी विणकर सप्ताह करण्यासाठी आपण प्रयत्न करू असं आश्वासन दिले यावेळी महेश कोटे आडम मास्तर यांनी विणकर समाजाला शुभेच्छा दिल्या